मोठ्या खंडानंतर इकडे जालना जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवनदान मिळालं आहे. आठवड्याभरापूर्वी पावसाअभावी पिकांनी अक्षरशः मान टाकली होती, मात्र आता पुन्हा एकदा पिकं हिरवीगार झाली आहेत. पावसानं तारलं असलं तरी बोंडअळीचं संकट मात्र अजूनही आवासून उभं आहे. आभाळातून बरसणारा पाऊस म्हणजे पिकांसाठी जणू अमृत. मोठ्या खंडानंतर जालना जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झालंय, त्यामुळे शेतशिवार पुन्हा एकदा हिरवंगार झालंय. पावसाच्या सरीवर पीक पुन्हा एकदा डोलू लागली आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळतोय. कापूस, मका, तूर आणि सोयाबीन या फुलोरा अवस्थेत असलेल्या नगदी पिकांना पावसाचा मोठा आधार मिळालाय. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. यंदाचा खरीप हंगाम चांगला होणार अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 57% पाऊस झालाय. आज पाऊस नसता पडला तर सोयाबीनात गेली असती. कापसी पण जास्त, म्हणजे जर आज एक म्हणजे आज पाऊस नसता पडला तर कापसी बी 5 एकर वाढ समजा झाली नसती. आता थोडं पिकाला दिलासादायक पाऊस झाला. जिल्ह्यातील जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद या 8ही तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे खरीपातील 414,474 हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले. एक महिनाभर पूर्ण शेतकऱ्यांनी पाण्याची वाट बघितली होती, परंतु ही पाऊस पडल्यामुळे आज पूर्ण शेतकरी वर्ग आनंदित आहे. या पावसानं पिकांना तारलं असलं तरी जिल्ह्यातला कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं संकट काही दूर झालं नाही. जिल्ह्यातील 20,000 हेक्टर कपाशीच्या क्षेत्रावर बोंडअळीनं हल्ला केलाय. कृषी विभागाकडून शिफारस करण्यात आलेल्या सर्व कीटकनाशकांचा वापर करूनही बोंडअळी नियंत्रणात येत नाही, त्यामुळे बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कापसाचा शेतकरी अडचणीत आहे आणि बोंडअळीचे आणि त्यावर होणाऱ्या ज्या उंटाळ्या आहेत, बोंडअळी आहे, याच्यावर तात्काळ याचे पंचनामे झाले पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. गेले काही दिवस पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र अगदी अटीतटीच्या परिस्थितीत पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यांची चिंता काही प्रमाणात तरी दूर झाली. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.